Hanuman Singari Hanuman from Mungshi Vidyalaya Mungshi Taluka Barsi. Today we are going to learn the most important part of transformation. Make negative sentence. Vidyarthi Mitrao, transformation madhil ha sarvat kichkat asa topic ahe. Yachyamadhye bharpur niyam ahet. Niyamala apvadhi ahet. तरी काही घाबरून जायची गरज नाही. ह्याचा व्हिडिओ मी दोन व्हिडिओ बनवणार आहे. पहिला व्हिडिओ आपण पाहतोय आज. मेक निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे नकारार्थी वाक्य बनवा. याचे नियम तीनच आहेत, लक्षात ठेवा. अफर्मेटिव्ह सेंटेन्स मध्ये हेल्पिंग वर्ब नंतर नॉट, नेव्हर, नो हा नकारार्थक शब्द लिहून पैकी एक लिहून त्यापुढील शब्दाचा अपोजिट वर्ड लिहावा. अफर्मेटिव्ह सेंटेन्स मध्ये हेल्पिंग वर्ब जे असत, एम इज आर, वॉज, वेअर, शॅल, शुड, कॅन, कुड, विल, वुड, मे, माइट, मस्ट, म्हणजे टू बी चे रूप, टू हॅव चे रूप आणि मॉरल ऑक्झिलरी नंतर नॉट शब्द ठेवून, नो ठेवून, नेव्हर ठेवून, पैकी एक योग्य तो ठेवून पुढील शब्दाच्या विरोधार्थी शब्द द्यावा. जर वाक्यात हेल्पिंग वर्ब नसेल तर वाक्याच्या काळानुसार व कर्त्याच्या वचनानुसार डूचे योग्य ते रूप लिहावे. म्हणजे जर वाक्यात हेल्पिंग वर्ब नसेल, ऑक्झिलरी वर्ब नसेल, तर त्या वाक्याचा काळ सिम्पल प्रेझेंट टेन्स किंवा सिम्पल पास्ट टेन्सच असतो. सिम्पल प्रेझेंट टेन्स असेल तर डूडल वापरायचं आणि पैकी एक कर्त्याच्या वचनानुसार, आणि सिम्पल पास्ट टेन्स असेल तर डीड वापरायचं. हे आपण डू आणि डज कधी तुम्हाला माहित आहे. आय डू, वे डू, यू डू, यू डू, ही, सी, इट डज, म्हणजे आय डू नॉट, वी डू नॉट, यू डू नॉट, यू डू नॉट, ही डझंट, सी डझंट, इट डझंट, दे डोंट, हे माहित आहे काळ शिकताना. सर आणि डूचे रूप वापरल्यास पुढे बर्बचे मुख्य क्रियापद लिहावे. डूचे रूप वापरल्यास फर्बचा मेन फॉर्म वापरावा. म्हणजे कसं, डीड वापरलं तर मेन फॉर्म घ्यायचा, डज वापरलं तर मेनच फॉर्म घ्यायचा, अशी आपण उदाहरणे पाहणार आहोत. फर्स्ट एक्झाम्पल पहा. यू आर राईट, पहा राईट हे काय आहे, आर हे हेल्पिंग वर्ब, त्याच्यानंतर नॉट लिहिलं. यू आर नॉट रॉंग, तुम्ही म्हणता राईट चं करेक्ट आहे, राईट चं काय येत आहे मग रॉंग. पण तुम्ही जर यू आर नॉट करेक्ट म्हणलं तर चुकीच आहे, करेक्ट इनकरेक्ट आहे. यू आर फॉल्स, यू आर ट्रू, ट्रूच फॉल्स आहे, योग्य शब्द घेणं इथं गरजेचं आहे. द बेबी लंगूर ऑज अलाहिव, इथं सहकारी क्रियापद ऑज, त्याच्यानंतर नॉट लिहिलं. द बेबी लंगूर ऑज नॉट डेड, म्हणजे आपल्याला इथं अपोजिट वर्ड्स पाठ असणं किंवा माहित असणं गरजेचं आहे. आय एम सिंगल, आय एम सिंगल, आता म्हणतात हे टू बी चे रूप आणि ह्याच्यानंतर नॉट लिहिलं. आय एम नॉट डबल, बरोबर का, सिंगलच्या विरोधात डबल. नो, आय एम नॉट मॅरिड, आय एम सिंगल म्हणजे मी अविवाहित आहे आणि आय एम नॉट मॅरिड म्हणजे मी अविवाहित आहे. ही दोन्हीचा अर्थ एकच आहे, ट्रान्सफॉर्मेशनचा भाग आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, इट वॉज अ व्हेरी ओल्ड बुक, आता इथं ऑज नंतर नॉट घेतलंय. इट वॉज नॉट अ व्हेरी ओल्डच्या विरोधार्थी आपल्याला माहित असतो यंग शब्द, पण ओल्डचा विरोधार्थी शब्द वेगळा न्यू आहे. ओल्ड न्यू बुक, ओल्ड यंग हे व्यक्तीच्या बाबतीत वापरलं जातं, ओल्ड न्यू हे वस्तूंच्या ठिकाणाच्या बाबतीत वापरलं जातं, हे माहीत पाहिजे, असं जंबल होतं. पा, इट वॉज नॉट अ व्हेरी न्यू बुक, जुने नवे, ओल्ड यंग, तरुण म्हातारा, म्हातारा तरुण असा अर्थ आहे. मिरांडा ऑज अ ब्युटिफुल गर्ल, पा वॉज नंतर नॉट घेतलं. मिरांडा ऑज नॉट अँड अग्ली गर्ल, पा इथं ए आहे कारण इथं कॉन्सोनंट बी असल्यामुळं, पण ब्युटिफुलच्या विरोधार्थी अग्ली वापरल्यामुळे इथं वावेल आला, म्हणून इथं अँड अग्ली गर्ल झाला, अग्ली. असेही उदाहरणं येऊ शकतात स्पर्धा परीक्षेमध्ये.
नेक्स्ट दोंडीबा ऑज एन अनहैप्पी मैन ऑजच्या साई क्रियापद त्याच्यानंतर नॉट आणि हॅप्पीच्या विरोधार्थी आणि हॅप्पीच्या विरोधार्थी हॅप्पी इथं इनडायरेक्ट नकार आहे इथं आपण डायरेक्ट नकार केला कधी 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 इनडायरेक्ट नकाराची वाक्य अशी प्रिफिक्स लागलेली वाक्य येतात त्यावेळी आपल्याला कळलं पाहिजे अन डिस इम इट इज इम्पॉसिबल इट इज नॉट पॉसिबल अगेन ही इज डिससॅटिस्फाईड ही इज नॉट सॅटिस्फाईड अशी वाक्य येऊ शकतात पहा येथे ही इथं स्वर वावेल असल्यामुळं एन आहे इथं कॉन्सोनंट असल्यामुळं अ आलेलं आहे आय हेट अनग्रेटफुल पीपल अनग्रेटफुल म्हणजे कृतघ्न आय हेट अनग्रेटफुल पीपल आता बघा याच्यामध्ये आहे काही जर सहकारी क्रियापद टू बी रूप एम इज आर वॉज युअर शॅल बी विल बी रूप हॅव हॅज हॅड नाही मॉडल ऑक्झिलरी आहे का कॅन कुड विल वुड शॅल शुड मे माइट मस्ट हे हेल्पिंग वर्ब नसलं की त्याचा काळ सिंपल पास्ट टेन्स किंवा सिंपल प्रेझेंट टेन्सच असतो इथं सिंपल पास्ट टेन्स सिंपल प्रेझेंट टेन्स आहे इथं क्रियापदाकडे बघतो म्हणून आपल्याला काळ ओळखता येणं वाक्याचं महत्व आहे म्हणून डूचं रूप करत्यानंतर घ्यायचं आय डू नॉट डूडस पैकी सांगितल्याप्रमाणे आय डोंट वी डोंट यू डोंट यू डोंट ही डझंट सी डझंट इट डझंट दे डोंट म्हणून आय डू नॉट लव हेटच्या विरोधातील शब्द लव अनग्रेटफुल पीपल पा नेक्स्ट एक्झाम्पल रमेश हेट्स हिज रिच फ्रेंड्स आता इथेही आहे का इथं सहकारी क्रियापद नाही याचा काळ सिंपल प्रेझेंट टेन्स आहे येस लागलेला आहे थर्ड पर्सन सिंग्युलर यस प्रत्यय लागतो रमेश हेट्स म्हणून डूचं रूप कोणतं घ्यायचं आपण डू डज पैकी यस प्रत्यय लागला असल्यामुळे आपण डज घेणार म्हणून रमेश डज नॉट लव लव आता इथं परत लव्ज करायचं नाही अशी काय मुलं चुका करतात डज नॉट लव्ज लव फ्रेंड्स एपीसी मध्ये किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये असे दोन पर्याय येतील चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह मग रमेश डज नॉट लव हिज रिच फ्रेंड्स रिच राहिलंय सॉरी रिच फ्रेंड्स कोणताही पार्ट काढून टाकायचा म्हणजे पुढला नाही काढलेला नाही आता पहा रमेश डज नॉट लव हिज रिच फ्रेंड्स अँड रमेश डज नॉट लव हिज रिच फ्रेंड पैकी पहिलंच बरोबर होईल इथे येस काढलेलं आहे ते असं नेक्स्ट द टीचर इन्करेज सुलेखा टीचर इन्करेज या सेंटेन्स मध्ये कुठलंही ऑक्झिलरी वर्ब नाही हेल्पिंग वर्ब नाही टूबीचं रूप नाही पेहावचं रूप नाही मॉडल ऑक्झिलरी नाही सिंपल पास्ट टेन्स आहे इन्करेज सिंपल पास्ट टेन्स आणि सिंपल पास्ट टेन्स असल्यामुळं डूचं भूतकाळी रूप आपण डिड वापरलेलं आहे द टीचर डिड नॉट इन्करेजच्या विरोधार्थी डिस्करेज शब्द आहे परंतु इथं इडी घेतलेला नाही कारण भूतकाळ डिड मध्ये गेलेला आहे ती चूक करायची नाही काळ वापरताना तिसरा जो नियम आहे डूचे रूप वापरल्यास क्रियापदाचे मुख्य क्रियापदाचा मुख्य फॉर्म वापरावा तीन चार फॉर्म आहेत क्रियापदाला एमव्हीचा फर्स्ट फॉर्म मुख्य क्रियापद म्हणजे फर्स्ट फॉर्म पास्ट टेन्स म्हणजे सेकंड फॉर्म पीपी म्हणजे थर्ड फॉर्म आणि पीआरपी म्हणजे फोर्थ फॉर्म तर फर्स्ट फॉर्म वापरावा म्हणून हि तर डिस्करेज नेक्स्ट माझी ऑलवेज हेटेड स्कूल काही वाक्यामध्ये ऑलवेज शब्द येतो ऑलवेज आला की ऑलवेजच्या विरोधार्थी शब्द नेव्हर घ्यायचा आणि नेव्हर म्हणला की नकारदर्शक शब्द आहे नेवर पुन्हा न वापरण्याची गरज नाही म्हणून माझी नेवर लव्ड स्कूल आता इथं नेवर घेतल्यामुळं ऑलरेडी आपण त्याला डूचं इथं ही भूतकाळी रूप हेटचं आहे आणि इथंही भूतकाळी रूपच हेटचं वापरलेलं आहे ऑलवेज हा शब्द आला की नेवर वापरायचंच ऑलवेज अपॉजिट नेवर विरोधार्थी शब्द आहे तर दोन दोन एकाच शब्दाचा विरोधार्थी शब्द करून जमतोय का काही वाक्यामध्ये दोन शब्दाचे विरोधार्थी शब्द निगेटिव्ह सेंटेन्स करताना करावे लागतात इथं आलवेचा निवड घेतला आणि हेटेडचा लव्ड घेतला म्हणजे वाक्याचा अर्थ न बदलता ट्रान्सफॉर्मेशन आपण केलेलं आहे आणि लास्ट सेंटेन्स माय किंगडम इज विदाऊट एन इयर
एयर म्हणजे वारसा अँड एयर मीन्स वारसा हे द टेम्पेस्ट या लेसन मधलं नवीच्या वाक्य आहे. तर इज विदाउट म्हणलं की हॅज नो, वॉज विदाउट म्हणलं की हॅड नो, वॉज विदाउट म्हणलं की हॅड नो असतं हे लक्षात ठेवायचं. माय किंगडम हॅज नो हिअर, परत इथं काय वापरायची गरज नाही. स्पोकन मध्ये नो घेतलं की आपण इथं आर्टिकल अँड घेतलेलं नाही, घ्यायची गरज नाही असं आहे. माय किंगडम हॅज नो हिअर. तर विद्यार्थी मित्र असंच तुमचं इंग्लिश व्याकरण पक्क करण्यासाठी, इंग्लिश फ्लुएंटली बोलता येण्यासाठी, करेक्टली लिहिता येण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ मित्रांना फॉरवर्ड करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स नोंदवा, आपली मध्ये तुमच्या कमेंट्स बॉक्समध्ये नोंदवा. थँक्यू व्हेरी मच.